महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना आपल्या गुरुस्थानी मानले. मित्र हो, एक विचार करण्यासारखी गोष्ट. बाबासाहेब 14 एप्रिल 1891 जन्माला आले आणि शोषित पीडित समाजाच्या अंधकारमय जीवनाला दीपस्तंभ होऊन प्रकाशमान करून गेले. अगर पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग होती जमी और आसमां का रंग नीला न होता. भारत तो कब का कंगाल हो गया होता यारो, यदि मेरे भीम जैसा हीरा न मिला होता. यदि मेरे भीम जैसा हीरा न मिला होता. 14 एप्रिल 1891 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. काय अवस्था होती त्या वेळेला आमची? आमची अवस्था तर फार विचित्र होती. एकेकाळी राज्यकर्ती असणारी आमची ही जमात शोषित पीडित समाज व्यवस्थेमध्ये गावकुसा बाहेरचं जीवन जगत होती. एका पाण्याच्या घोटासाठी वणवण फिरणारी ही जमात आज ऐश्वर्य वैभव प्राप्त करून बसली. पण त्यावेळचं वर्णन करताना कवी म्हणतो, अरे इथे तर उडणारांचे पंख छाटले होते, आभाळाचे वस्त्र पाटले होते. इथे उडणारांचे पंख छाटले होते, आभाळाचे वस्त्र पाटले होते. धरतीचे काळीज तुटले होते, रक्तवाहिन्यातील रक्तही गोठले होते. रक्तवाहिन्यातील रक्तही गोठले होते. नादान संस्कृतीचे शंड वारसदार, नादान संस्कृतीचे शंड वारसदार गुंड होऊन रस्त्यात मानवतेचा लिलाव करीत होते. जिथी जागती माणसं मुरताड झाली होती, जिथी जागती माणसं मुरताड झाली होती, राखेतील निखारे विझण्याच्या बेतात होते. इतक्यात तू आलास बाभिमा, इतक्यात तू आलास आणि मुर्त्याला स्पर्श केलास आणि मुर्तेही जिवंत झाले. जिवंत करणारांचा बाप होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. रामजी आंबेडकर. भीमाईचा बहर लिखण सही
पाहिला बुद्धं शरणं मार्ग एक जाण्यासाठी मला श्री शरणाची झडपत आला कुंपण पंचाशीला बुद्धं शरणं मार्ग एक जाण्यासाठी मला मिटते भांती मिळते शांती मिटते भांती मिळते शांती पुलवी जीवन कळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमराया